आपल्या राज्यात 40% अधिक लोक नेत्रविकाराने पीडित आहेत। त्यातच ऐन उमेदीच्या काळात चष्मा लागल्यानं अनेक अडचणी निर्माण होतात, तर भविष्याच्या अनेक वाटाही बंद होतात। तरुणांची नेमकी हीच अडचण ओळखून अहमदनगरच्या डॉक्टर वर्धमान कांक्रिया यांनी 513 नेत्र शस्त्रक्रिया करून आपलाच विक्रम मोडून काढलाय। आजच्या जगात कुठल्याही क्षेत्रात जाताना दृष्टिक्षेप ही एक अडचण आहे। लष्करी भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती तसेच पायलट प्रशिक्षण आदी ठिकाणी चष्मा असेल तर प्रवेश घेता येत नाही। एवढेच काय तर अगदी लग्न करताना सुद्धा तरुणींना चष्मा हा अडवा येतो। म्हणूनच अहमदनगरच्या साई सूर्य नेत्र सेवाच्या वतीनं 513 नेत्र शस्त्रक्रिया करून डॉक्टर वर्धमान कांक्रिया यांनी आपलाच विक्रम मोडीत काढलाय। दृष्टिदोष आणि चष्मा घालवण्यासाठी तरुणांची शास्त्रशुद्ध तपासणी करून अत्याधुनिक तंत्राद्वारे विकसित केलेल्या जर्मन टेक्नॉलॉजीच्या लॅसिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या। याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची अथवा भूल देण्याचीही गरज नसते। अतिशय सुलभ आणि वेदनारहित शस्त्रक्रियेमुळे रुग्ण लगेचच पूर्वव्रत होऊ शकतो। चष्म्यामुळे विशेषतः ज्यांना नेव्हीत जायचं आहे, पायलट व्हायचं आहे, ज्यांना आर्मी जॉईन करायची आहे, पोलीस भरती आहे, इंडस्ट्रीयल एम्प्लॉयमेंट आहे, खूप ठिकाणी चष्मा असल्यामुळे ज्यांना जो नकार मिळतो त्यांना त्या ह्याच्यातनं आणि उपवर मुलींना लग्नाला चष्मा असलेला हा अडथळा हा दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही हे शिबिर जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। समाजातील शेवटच्या माणसापर्यंत ह्या नवीन तंत्राचा उपचार व्हावा ही आमच्या साई सूर्य नेत्र सेवाची मनापासून इच्छा आहे आणि आत्तापर्यंत 1,00,000 जास्त अशा शस्त्रक्रिया करू शकणारं हे आशा खंडातलं पहिलं केंद्र आहे, यासाठी सुद्धा मला अभिमान। 130 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत आणि सांगण्यास आनंद होतो की कोणालाही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे। शस्त्रक्रिया अतिशय सक्सेसफुली यशस्वी रीतीने पार पडलेल्या आहेत। एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला पहिल्यांदाच मिळाला आहे। 513 डोळ्यांचे ऑपरेशन ह्या ठिकाणी होणार आहे। हा प्रतिसाद पाहून आम्हाला उत्साही वाटतो आहे आणि हे नक्कीच या सर्व रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन अतिशय यशस्वी रीतीने होणार आहे। दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त जसं आपल्याला माहिती की भारताला जसं स्वातंत्र्य मिळालं तसंच आपल्या सर्व भारतीयांना दृष्टी स्वातंत्र्य मिळावं या दृष्टीने मागच्या 30 वर्षांपासून साई सूर्य नेत्र सेवा ही झटत आहे। या दृष्टीने मागच्या 30 वर्षांपासून आपण दरवर्षी 8 मार्च या महिला दिनानिमित्त आणि तसेच 15 ऑगस्ट या आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण शिबिराचे वेगवेगळे आयोजन करत असतो आणि या आयोजनांमधून आपल्या अशा रुग्णांना ज्यांना लॅसिक लेझर शस्त्रक्रिया ही जी अतिशय अत्याधुनिक अशी चष्म्याचा नंबर कायमची घालणारी प्रणाली आहे त्याच्यापर्यंत आपण नेहमी पोहोचू शकत नाही, तर या प्रणालीपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी आणि या पद्धतीने त्यांचा दृष्टिदोष कायमचा घालवण्यासाठी हे शिबिर आम्ही 30 वर्षांपासून आम्ही इथे स्वीकारत आहोत। हे सांगायला आम्हाला आनंद वाटतोय की या प्रकारे होत असणाऱ्या शिबिरांमधून आतापर्यंत असणारा हा जवळपास सगळ्यात मोठं असे शिबिर होत आहे जागतिक पातळीवर आणि वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स या किताबाने याची जगातील सर्वात मोठा लॅसिक लेझरचा इव्हेंट म्हणून याची नोंद केलेली आहे। अशा शिबिरांमुळे तरुण पिढीला आपल्या भविष्यातील अडचणींवर मात करणे शक्य होणार असल्यानं हे तंत्रज्ञान तरुण पिढीसाठी वरदान ठरत आहे। C24 साठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड, अहमदनगर।